नांदेडमध्ये उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र तात्काळ सुरू करण्याचे आदेश देऊनही शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिल्ह्यातील लोहा आणि कंधार तालुक्यात आले होते. थेट बांधावर जात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. परतीच्या पावसात सोयाबीन, कापूस, भाजीपाला आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर पीक विमा बँक अधिकाऱ्यांचं आडमुठं धोरण, प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी तात्काळ मदत केंद्र सुरू करण्याचे आदेश स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांनी दिले होते. उद्धव ठाकरे यांनी जनापुरी आणि तिरोडा येथील शेतकऱ्यांना भेट दिली होती. शेतकऱ्यांनी अनेक समस्यांचा पाढा ठाकरे यांच्यापुढे वाचला. यावेळी शेतकऱ्यांनी चिंता करू नये, शिवसेना आपल्या पाठीशी आहे असे समजूत काढली. मात्र ठाकरे मुंबईकडे परतल्यानंतर एकही पदाधिकारी शेतकऱ्यांच्या समस्या विचारायला आला नसल्याची खंत जानापुरी येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे पदाधिकारी किती आहेत? मी जे सगळीकडे सांगत हेच फिरतोय, तुम्हाला सांगतोय आणि मी दोन दिवसात सगळ्या महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांवरून हेच सांगणार आहे. मला प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांसाठी मदत सुरू करून पाहिजे. हा, आता यांच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कोणाला पीक विम्याचे पैसे मिळाले नाही आहेत, कोणाची कर्जमाफी झालेली नाही आहे, कोणाला प्रधानमंत्री त्या सन्मान योजनेतले 6,000 रुपये आलेले नाही आहेत. हा, आणखीन काय बँकांच्या नोटीस येत आहेत, बरोबर आहे ना? बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट आपण एक सरकारला मागणी केली होती की प्रथम मागणी होती शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाला पाहिजे आणि त्यानंतर हेक्टरी 25,000 रुपये मदत मिळावी म्हणून ही मागणी केली होती. पण साहेब गेले तेव्हापासून आम्हाला कुठला कार्यकर्ता भेटला नाही, ना कुणी भेटलं नाही किंवा आमच्याकडे कुणी आलं पण नाही. मागच्या वर्षीचा पीक विमा साहेबांनी आश्वासन दिलं होतं त्या दिवशी की मागच्या वर्षीचा पीक विमा सुद्धा मिळेल म्हणून, पण अजून विमा तर मिळाला नाही. गेल्या वर्षी आम्हाला आमच्या खात्यात पैसे जमा झाले होते, आम्ही असं सांगलं साहेबाला कट झाले, ते मार्गी लावतो म्हणले, पण अजून कुणी आम्हाला भेटलेलं नाही. पदाधिकारी वगैरे कुणी भेट द्यायला आली. महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार स्थापनेचा पेच काही सुटत नाही आणि शेतकऱ्यांना काही मिळत नाही अशीच अवस्था आज तर या ठिकाणी दिसते आहे. आणि हे दोन्ही ज्यांना मँडेट मिळालेलं आहे, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, या दोन्ही सरकार बनण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत. आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर मला तर असं वाटतं की यांना सरकारच बनवायचं नाही. कारण का? कारण यांना शेतकऱ्याला मदतच करायची नाही. जी बी आता राज्यपाला थ्रू जी मदत आलेली आहे, फक्त तुटपंजी मदत 8,000 रुपये, 6,800 रुपये केंद्र सरकारचे आणि 1,200 रुपये राज्य सरकारचे, ही काय मदत आहे काय? हे शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. आणि या सरकारच्या माध्यमातून मी या सरकारला हे सांगू इच्छितो की तुम्ही आता हे खुर्चीचा खेळ बंद करा, खुर्चीचा डाव सोडून द्या आणि शेतकऱ्याच्या हितासाठी एकत्र या आणि एकत्र येऊन सरकार स्थापन करा. ते 8,000 काही समाधान नाही सर, ते पेरणीचा खर्च सुद्धा निघत नाही. आमची अपेक्षा होती 50,000 हेक्टरी मिळावं म्हणून, पण 8,000 रुपये म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पाणं पुसल्यासारखं झालं सर. उद्धव ठाकरे याच ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण उभे आहोत सर, याच ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब आले होते. उद्धव ठाकरे साहेबांनी सगळ्या शेतकऱ्यांचं समाधान केलं की बा तुमचा 7-12 कोरा करू, शासनाकडं भरपूर मदत शेतकऱ्यांना जेवढी मिळवता येईल तेवढी मदत मिळून देऊत म्हणून, पण मदत तरी मिळाली नाही. आणि मदत केंद्र उभा म्हणजे स्थापन करायचं सांगितलं होतं, पण पदाधिकाऱ्यांना काही आणखी त्या दृष्टीने पाऊल उचलं नाही सर. मदत केंद्रही नाही आणि कोणी भेटायला आता तरी आलं नाही.